मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारीने उचल खाल्ली आहे. शहरातच मागील 48 तासात 4 खुनाच्या घटना घडल्या, तर मारामाऱ्या चाकू हल्ले या घटना देखील घडत आहे. मित्रांनो, बंडेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक तरुण चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला. जयस्तंभ चौकात भर दिवसा एकाचा खून झाला. मसानगंज येथे तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली आणि एका मुलीने मुलीवर चाकू हल्ला करून तिची हत्या केली. तसेच बंडेरा शेत शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू घातपातने झाल्याची पोलिसांना शंका आहे. मित्रांनो, अजून मृताची ओळख पटायची आहे. नवरा बायकोचा म्हणजे लग्नाची नसली तरी लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याच्या घरातील भांडणात नवऱ्याने बायकोवर चाकू हल्ला केला. तो हल्ला अडवताना बायकोच्या हाताची बोटे कापल्या गेली. मित्रांनो, असे गुन्हे तसेच फसवाफसवी, घरफोड्या यांचे देखील गुन्हे घडत आहे. पोलीस सध्या दुर्गादेवी नवरात्रोत्सव याच्या बंदोबस्तात लागले आहे. शहरातील काही भागातील वातावरणात सुद्धा शांततापूर्ण असले तरी तणावाखाली आहे. त्यामुळे साहजिकच तेथील बंदोबस्तात पोलिसांची संख्या वाढवावी लागली. मित्रांनो, सध्याचा काळ उत्सवाचा काळ आहे. हा एक महिना म्हणजे वर्षातील सर्वात महत्वाचा उत्सव कालावधी असतो. या काळात गुंड प्रवृत्तीचे लोक उत्साहात उन्माद निर्माण करून गुन्हेगारी स्वरूपाच्या कार्यवाया करीत असतात. उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था ठेवणे फार जबाबदारीचे असते. धार्मिक बाबतीत लोक एकदमच प्रक्षुब्ध होतात आणि पुढे अप्रिय घटना घडतात. पोलीस प्रत्येकाच्या मागे उभे राहून तर संरक्षण देऊ शकणार नाही. गुंड प्रवृत्तीचे लोक अशा उत्सवाच्या संधीची गुन्हेगारी करण्यासाठीच वाट पाहत असतात. मित्रांनो, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे हे गुंड प्रवृत्तीच्याच लोकांचे काम असतात. असे सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याने गुन्हेगारी कृत्य करायला योग्य वातावरण निर्मिती होते. धर्माच्या नावावर वेडे होणाऱ्यांची संख्या कमी नसते. एकूणच अशा तणावपूर्ण वातावरणात प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असते की शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये, अफवांना बळी पडू नये, पोलिसांना योग्य त्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी योग्य ती मदत करायला व नागरिकांनी ती केलीच पाहिजे, तरच गुन्हेगारीवर वचक राहील. मला त्याचे काय हे वृत्तीच घातक आहे. मित्रांनो, सणाच्या कालावधीमध्ये एकमेकांची मने जुळली गेली पाहिजे, नंतर ती तोडल्या जाऊ नये. आणि हे काम पोलिसांपेक्षा सुजाण नागरिकच जास्त चांगल्या रीतीने करू शकतात, एवढे मात्र निश्चितच. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.